त्यामुळे आम्ही झडप मारणार नाही. त्यावेळेला त्यांना ते खोटं वाटत होतं. मला वाटतं अब्दुल सत्तार साहेबांचं प्रकरण बाहेर आल्यावर माध्यमांना खात्री पटली असेल. 8 दिवसात सत्तार साहेबांनंतर मराठवाड्यातल्याच एका मंत्र्याला कसं टार्गेट केलं जाईल हे तुम्ही बघत राहाल. हे फक्त एक चुनूक माध्यमांच्यासाठी होती. पण एक नक्की की ज्यांच्यामध्ये समोरासमोर भिडायची हिंमत नाही ते असे पाठीमागून वार करतात, आणि पाठीमागून वार करणारे कधीच वाघ नसतात, ते कायम लांडगे असतात. माध्यमांच्या समोर अजून एक गोष्ट सांगितली पाहिजे की 15 दिवसांच्या पूर्वी मी असं म्हटलं होतं की भाजपच्या एका बड्या नेत्याने मला मराठवाड्यातल्या एका मोठ्या कॅबिनेट मिनिस्टरची कागदपत्र पुरवली होती, परंतु दुसऱ्यांनी आणून दिलेल्या शिकारीवर आम्ही झडप मारत नाही, त्यामुळे आम्ही झडप मारणार नाही. त्यावेळेला त्यांना ते खोटं वाटत होतं. मला वाटतं अब्दुल सत्तार साहेबांचं प्रकरण बाहेर आल्यावर माध्यमांना खात्री पटली असेल. आता पुन्हा एकदा माध्यमांच्या समोर सांगते, होय, अजून एकदा भाजपच्या एका बड्या नेत्याने मराठवाड्यातल्याच शिंदे गटाच्या एका बड्या कॅबिनेट मिनिस्टरची कागदपत्र माझ्याकडे पाठवलेली आहेत. हे आवर्जून सांगितले पाहिजे की शिंदे आणि फडणवीसांचा घटस्फोट होण्याच्या मार्गावर आहे, आणि घटस्फोटाच्या आधी एकमेकांची ती गराणी ते एकमेकांजवळ गात आहेत. मी कधीच वेग बोलत नाही. जर अजूनही खात्री पटत नसेल तर 8 दिवसात सत्तार साहेबांनंतर मराठवाड्यातल्याच एका मंत्र्याला कसं टार्गेट केलं जाईल हे तुम्ही बघत राहाल. हे फक्त एक चुनूक माध्यमांच्यासाठी होती. पुनश्च एकदा मला एवढा प्रचंड वेळ दिला, आपल्या सगळ्यांचे आभार मानते आणि पक्षप्रमुखांचे खूप खूप आभार आणि ग्वाही देते की सुषमा अंधारे लय इमानदार पिल्लू आहे, लयच इमानदार पिल्लू आहे. एवढ्या इमानदारीने जर या पक्षाने मला डायस दिला असेल आणि महाराष्ट्रात माझी एक नवी ओळख तयार करून दिली असेल तर ही माझी नैतिक जबाबदारी असेल आयुष्यभराची की शिवसेनेची ओळख राष्ट्रीय स्तरावरती पोहोचवण्यासाठी मी जीवाचं रान केलं पाहिजे आणि आयुष्यभर मी सोबत असेल